सॉइल चार्जरचा सगळा वापर केल्यामुळे सगळा बेसळ डोस लागणीपूर्वक आम्ही टाकला, भरपूर डोस सगळा सॉइल चार्जर लिक्विड मध्ये दिलं, त्याच्यामुळे हा कांदा बिगर रोगामुळे असा कांदा आहे. कांदा आहे ना असा चिमटा रान पकडत होतं ते पकडत नाही अजिबात आता. बर, त्याच्यामुळे ह्या खतामुळे रान असं ढिल्ल झालंय सगळं आणि त्याच्यामुळे तो कांदा ग्रीप घेतोय. बरस मोठा म्हणजे कांद्याची साईज पकडायला लागली, मान चांगली जाड झाली, आवरेज वाढणार कांद्याचं मला ह्या वर्षी जाणवायला लागलं. म्हणजे ही जर मांड बघितली, तुम्ही मगाशी सांगत होते की अशी मांड याच्यापूर्वी एवढी पाठी मागायचे कांदे होती का, आणि कांद्याच्या पाठी पण भरपूर प्रमाणात कमी होत्या. इथून म्हणजे पहिलं गुडघ्या इतकंच होतं, आता गुडघ्याची वरे कांदा हे बघा तुम्ही बघू शकता एवढा कांदा आहे, पहिले गुडघे इतकंच होत. याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? म्हणजे आम्हाला आमच्या नातेवाईकाकडून कळालं. बर बर बर. आणि केलं म्हणजे आम्ही त्यांचं बघितला कांदा आणि त्यांचा कांदा वाखरीत टाकल्या सोडत पण नव्हतं म्हणजे भरपूर दिवस, आणि रासायनिक केल्यामुळे कांदा लवकर सोडतो. सॉइल चार्जरचा वापर केला. बर बर. आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही असं असं करा, त्याच्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात उतरलो सगळं. आणि मग तुम्ही सॉइलच्या रासायनिकचा जो खर्च आहे ना त्याच्यापेक्षा हा सॉइल चार्जरचा खर्च कमी आहे. आणि मग त्याच्यामुळे ती म्हणले तुम्ही हे करा, तुमचा कांदा बी चांगला येणार आणि कांदा गुणवंत राहणार आणि टिकणार. कांदा वखारी जर टाकला तर कांद्याला काय होणार नाही. म्हणजे आणि ह्या वर्षी आम्ही फक्त एकदाच खत टाकलंय म्हणजे कांद्याच्या लागवडीपूर्वी. बर. सॉइल चार्जर कृषी अमृत हे खत टाकले फक्त. बर बर. म्हणजे त्याच्यावर हा कांदा आला सगळा. म्हणजे रासायनिक खतात आणि सोयाचर खतात म्हणजे जैविक खतात भरपूर मोठ्या प्रमाणात फरक आहे. काय पूर्ण अनुभव आला आम्हाला ह्या खतांचा. बेसळ डोस आम्ही अगोदर टाकला होता, सोरचार्जर ग्रीन गुजरात कृषी अमृत त्याचे सगळं पाणी वाटत काय खत औषध सोडली, बाकी खर्च काहीच नाही रासायनिक. कांद्याची साईज बी चांगली होती एकसारखी, वाढ बी आणि रोगाला कमी बळी पडते. बर. आज शेजाऱ्याच्या प्लॉट मध्ये 5-5-6 फवारण्या झाल्या, आपले 2 फवारण्यात त्या क्वालिटीचा कांदा आला. दोन फायदे 3 फायदे म्हणजे माल उत्पन्न वाढतंय, तण कमी होते, रासायनिक खर्च कमी, फवारण्या कमी, या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आम्ही केलेले हे संदेश राहील आमचा सर्व शेतकऱ्यांना. ते आमचं ऊसाचं रान नांगरताना लोकांची रान ऊसाची चिकट येतात, आमचं रान भुसभुशीत फसवर ट्रॅक्टर चालला तरी नांगर चांगलं रान असं खुल्ल. बरं, नांगरल्यानंतर ढेक निघतात का? अजिबात नाही ढेकत, रान असं भुसभुशीत निघाल एकदम. रोप तुम्हाला सांगतो इतकं जलद आलं की तिसऱ्या चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी रोप पाचव्या दिवशी दिसायला लागलो होतं आम्हाला. बरं, थोडं म्हणजे पण 5-6 दिवशी तर सरलाट सगळं दिसलं कंप्लीट. बरं, आणि मर पण झाली नाही. मर अजिबात नाही झाली. एवढं टेम्परेचर म्हणजे असं कांदा आहे आणि असं प्युअर ह्याच्यापेक्षा काय बदल. आम्ही त्याला नक्की सांगेन की सॉइल चार्जरचा तुम्ही वापरून बघा, मग आम्हाला तुम्ही रिझल्ट सांगा. आम्ही वापरले आमचा अनुभव आहे म्हणजे आम्हाला 100% रिझल्ट भेटला. नमस्कार. नमस्कार सर, आपला परिचय आणि इथला पत्ता सांगा ना. मी किरण कुंडलिक शितोळे, मुक्काम पोस्ट पिंपळसुटी, तालुका शिरोळ, जिल्हा पुणे. ओके सर, आपण तुमच्या कांद्याच्या प्लॉट मध्ये आपण बरोबर, तर या ठिकाणी किती क्षेत्र आहे सर आपण जे आहे आता समजा इथं उभे, तर हा प्लॉट किती एकरचा आहे? 2.5 एकरचा आहे. बर, आणि किती दिवसाचा कांदा झालाय? कांदा 2.5 महिन्यात झालाय. हे तुम्ही बघू शकता या ठिकाणी 2.5 महिन्याचा जो कांदा झालाय तुमचा, तर त्याची जी मांड जर बघितली बरोबर, मांडची जी जाडी बघितली तुम्ही, तर 2 हाताच्या बोटाच्या जाडी एवढी त्याची जाडी आहे. पायाच्या अंगठेवानी जाडी बरोबर आहे, म्हणजे पायाच्या अंगठेवानी बरोबर. आणि त्याच्यानंतर ती वेणी जी बघितली बघा ना, म्हणजे एकदम आकर्षक आहे. आणि वरती जर पाथीचा रंग जर बघितला अगदी शेंड्यापर्यंत, तर हिरवागार असा रंग आहे. हिरवागार आहे बरोबर आहे. बरोबर. तर आणि एकंदरीत सर्व जर म्हणजे तुम्ही सरासरी साईज जर बघितली वरून, आता रात्रीचा वेळ आहे पण तरी आपण या ठिकाणी बघू शकतो, तर सरासरी उंची म्हणजे एक आपल्या गुडघ्याच्या वरती तुम्हाला कांद्याची बरोबर आहे. बरोबर. तर तुम्ही दरवर्षी कांदा करता का? दरवर्षी कांदा करतो. किती क्षेत्र असतं कांद्याचं? 4-5 एकर कांदा असतो दरवर्षी.
बर आणि म्हणजे दरवर्षी जे कांदा तुम्ही पीक घेताय आणि ह्या वर्षी तुम्ही घेतलेले तर याच्यामध्ये काय म्हणजे ह्या वर्षी काय बदल वाटतो का तुम्हाला? सॉइल चार्जरचा सगळा वापर केल्यामुळे सगळा बेसळ डोस लागणीपूर्वक आम्ही टाकला, हा भरपूर डोस सगळा सॉइल चार्जर लिक्विड मध्ये दिलं आणि फूट चार्जर आणि क्रॉप चार्जर याच्या पाण्यातून सोडलं. बर बर. वरून बी फवारणी दिली तशा. बर. आणि मग त्याच्यामुळं हा कांदा बिगर रोगामुळे असा कांदा आहे सगळा. मला सांगा किती तुमचं ही 2.5 एकर क्षेत्र आहे, सगळं टोटल किती क्षेत्र आहे यावर्षी कांद्याचं? कांदा सगळाच कांदा त्याच्यावर केला मी चालू वर्ष. किती एकर? 5 एकर कांदा आहे, 4.5 पावणे 5 एकर. म्हणजे पूर्ण 5 एकरला तुम्ही सॉइल चार्जर टेक्नॉलॉजी वापरताय. बरोबर बरोबर आहे. पण मला एक सांगा, ह्या वर्षी तुम्ही जे ट्रीटमेंट मध्ये बदल केले बरोबर, तर इथून पाठी मागचा तुमचा कांद्याचा अनुभव आणि ह्या वर्षी जे ट्रीटमेंट मध्ये तुम्ही बदल केले हा अनुभव, तर सांगा ना याबद्दल तुमचा अनुभव. या बरचसा मोठा म्हणजे कांद्याची साईज पकडायला लागली, मान चांगली जाड झाली. तुम्हाला सांगतो प्रत्येक ऍव्हरेज वाढणार कांद्याचं मला यावर्षी जाणवायला लागलं. बर. आणि जमीन सगळी भुसभुशीत झाली. हा हा. काय त्याच्यामुळे कांदा आहे ना असा चिमटा रान पकडत होता ते पकडत नाही अजिबात आता. बर. त्याच्यामुळे ह्या खतामुळे रान असं ढिल्ल झालंय सगळं, म्हणजे जमीन भुसभुशीत झाली. जमीन भुसभुशीत झाली. बर. आणि त्याच्यामुळे तो कांदा ग्रीप घेतोय. दरवर्षी जे कांदे करता आणि ह्या वर्षी जो कांदा आहे, तुमच्या दृष्टीने काय वाटतं चेंजेस? भरपूर मोठा फरक आहे, म्हणजे रासायनिक खतात आणि सॉइलचर खतात म्हणजे जैविक खतात भरपूर मोठ्या प्रमाणात फरक आहे. काय अनुभव सांगा ना, म्हणजे बदल काय दिसतंय तुम्हाला? म्हणजे दरवर्षी आमचा खर्च पण मोठ्या प्रमाणात होत होता आणि ह्या वर्षी आम्ही फक्त एकदाच खत टाकलंय, म्हणजे कांद्याच्या लागवडीपूर्वी. बर. सॉइल चार्जर कृषी अमृत हे खत टाकले फक्त. बर बर. म्हणजे त्याच्यावर हा कांदा आलाय सगळा. म्हणजे तुम्ही या ठिकाणी बघता 2.5 महिन्याचा कांदा आहे. बरोबर. आणि 2.5 महिन्याचा ज्या कांदा आहे जर मांड जर बघितली त्याची, हे बघा ना आपण जवळून बघू शकतो, म्हणजे ही जर मांड बघितली. तुम्ही मागाशी सांगत होते की अशी मांड याच्या पूर्वी पाठी मागायचे कांदे होती का? आणि कांद्याच्या पाठी पण भरपूर प्रमाणात कमी होते इथून माग. म्हणजे किती वाढ किती व्हायची, म्हणजे कांद्याच्या पाठीची वाढ किती व्हायची? पहिलं गुडघ्या इतकंच होता, आता गुडघ्याची वर कांदा. हे बघा तुम्ही बघू शकता एवढा कांदा आहे, पहिले गुडघ्या इतकंच होत. बरोबर. तुमच्या गुडघ्याच्या वर हाईट आहे? हो, गुडघ्याच्या वर हाईट. बरोबर. तुम्हाला समजा ह्या वर्षी तुम्ही ही टेक्नॉलॉजी वापरली सॉइल चार्जर, तर याची माहिती कुठून मिळाली तुम्हाला? म्हणजे आम्हाला आमच्या नातेवाईकाकडून कळाली. बर बर बर. आणि केलं म्हणजे आम्ही त्यांचं बघितला कांदा आणि त्यांचा कांदा वाखरीत टाकल्या सोडत पण नव्हतं म्हणजे भरपूर दिवस, आणि रासायनिक केल्यामुळे कांदा लवकर सोडतो. बर. नाही पण त्यांचा कांदा सडला नाही, मग तुम्हाला कसं काय माहित झालं की त्यांनी सगळी टेक्नॉलॉजी केली? बर बर. आमचा कांदा मागच्या वर्षीचा तुमचा काय अनुभव कांद्याचा? मग ती काय ती खत वापरली रासायनिक, त्याच्यामुळे कांदा वाखरीतला आमचा खराब झाला. बर. त्यांचा कांदा आहे ना अजिबात बी खराब नाही झाला. मग तुम्ही त्यांना ना विचारलं की काय भाव असं वेगळं तुम्ही काय केलं की तुमचा कांदा सडला? डाळिंबाला बी केलं, कांद्याला बी केलं, त्यांनी सगळे रोपापासून सगळीच ह्याची कांद्याची जी हे आहे ना सॉइल चार्जरचा वापर. बर बर. आणि त्याच्यामुळे त्यांनी आम्हाला सांगितलं तुम्ही असं असं करा. बर. त्याच्यामुळे आम्ही त्या क्षेत्रात उतरलो सगळं. बर. आणि मग तुम्ही सॉइलच्या रासायनिकचा जो खर्च आहे ना त्याच्यापेक्षा हा सॉइल चार्जरचा खर्च कमी आहे, आणि मग त्याच्यामुळे ती म्हणले तुम्ही हे करा, तुमचा कांदा बी चांगला येणार आणि कांदा गुणवंत राहणार आणि टिकणार. कांदा वाखरी जर टाकला तर कांद्याला काय होणार नाही, म्हणजे चाळीमध्ये जर तुम्ही कांद्याची साठवणूक केली तर त्याची जी किपिंग क्वालिटी आहे ती जास्त भेटणार आहे तुम्हाला. कांदा तुम्हाला हवा त्या वेळेला तुम्ही चाळी बाहेर काढून विकू शकता. बरोबर. तसं केमिकलचे जर कांदे जर बघितले केमिकलवर, सर काय अनुभव सांगा ना? मी पंडित विठ्ठल मोहिते पिंपळसुटी तालुका शिरोळ जिल्हा पुणे. मी 3 एकर प्लॉट केला सोल चायझरचा. बर. आमच्या दाजीच्या आमच्या दोघांच्या सल्ल्याने माझा कांदा 3 महिन्याचा झालेला आहे. बर. पूर्ण 1-15 दिवसात शेवटच्या पाण्याला वाला माल झालाय. आपण आता जाऊ प्लॉटवर बी, पण पूर्ण अनुभव आला आम्हाला ह्या खतांचा. बेसळ डोस आम्ही अगोदर टाकला होता सरचार्जर ग्रीन गुजरात कृषी अमृत त्याचे सगळं पाणी वाटत काय खत औषध सोडी बाकी खर्च काहीच नाही रासायनिक. सरचार्जरच्या खतामुळं आणि ते लिक्विडमुळं रोग कुठला आला नाही. कांद्याची साईज बी चांगली होती एकसारखी, वाढ बी आणि रोगाला कमी बळी पडते. बर. आज शेजाऱ्याच्या प्लॉट मध्ये 5-5-6 फवारण्या झाल्या, आपल्या 2 फवारण्यात त्या क्वालिटीचा कांदा आला. एवढ्या टेम्परेचर मध्ये असा कांदा आहे आणि असं प्युर ह्याच्यापेक्षा काय बदल? 2.5 महिन्याच्या जर मानाने अशी ग्रोथ आहे आणि पाठीचं बघा ना, उभी धरा म्हणजे आपण बघू शकतो बघा, म्हणजे मांड्यापासून वरती जर पाठ बघितली बघा ना हाईट किती त्या काठीची शेंड्यापर्यंत म्हणजे जाड आहे, त्याच्यात गर भरलेला ना. तुम्ही वाजून दाखवा ना असा कुरकुरीत आवाज नाही, असं पूर्ण हाताने असं हे करून
बघा म्हणजे कुरकुरीत पाते रोप तुम्हाला सांगतो इतकं जलद आलं की तिसऱ्या चौथ्या दिवशी पाचव्या दिवशी रोप पाचव्या दिवशी दिसायला लागलो होतं आम्हाला बरं थोडं थोडं म्हणजे पण पाचव्या सहाव्या दिवशी तर सरलाट सगळं दिसलं कंप्लीट बरं आणि मर पण झाली नाही मर अजिबातच नाही झाली जे आमचं ऊसाचं रान नांगरताना लोकांची रान ऊसाची चिकट येतात आमचं रान भुसभुशीत फसवर ट्रॅक्टर चालला तरी नांगर चांगलं रान असं खुल्ल बरं नांगरल्यानंतर ढेकळ निघतात का अजिबात नाही ढेकत रान असं भुसभुशीत निघालं एकदम बरं 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 म्हणजे आता मी कांदा काढला तुम्हाला सांगतो आणि एकदम एकदम गवलाय बस तुम्हाला सांगतो वर कांदा काढला ना मी आता ती रानसकट इतकं भुसभुशीत की बघत राहील तुम्हाला म्हणजे हे जे बदल तुम्ही बघितले स्वतःच्या डोळ्यांनी आणि स्वतःचा जो अनुभव आहे तर नक्कीच याच्यावरून तुम्हाला म्हणजे शेवटी जे तुमच्या भागातले जे कांदा उत्पादक एवढ्या मोठ्या प्रमाणात कांदा उत्पादन करणारे जे शेतकरी ऊसाचे शेतकरी तर त्यांना तुमचं काय म्हणणं राहील दादा तू काय सांगशील तू म्हणजे आम्ही त्याला नक्की सांगेन की सोयाबीन चार्जरचा तुम्ही वापरून बघा आम्हाला तुम्ही रिझल्ट सांगा आम्ही वापरले आमचा अनुभव आहे म्हणजे आम्हाला 100% रिझल्ट भेटला रासायनिकचा तितक्या लवकर फास्ट रिझल्ट भेटला नाही तितक्या लवकर जैविकचा म्हणजे सोयाबीनचा भेटला एकरी 250 गुणी माल निघायचा सरासरी इथून मग आमच्या हिशोबाने 300-350 पिशवी निघाय पाहिजे बरं आणि खर्च पण कमी कमी म्हणजे कमी खर्चात तुमचं उत्पादन वाढलं खर्च कमी आणि उत्पन्न चांगलं म्हणजे थोडक्यात जर आपण सारांश बघितला थोडक्यात सारांश जर बघितला की कमी खर्चात जास्त उत्पादन आणि मेहनत पण कमी बरोबर म्हणजे चिंतामुक्त शेती आपण जो म्हणतो हे खऱ्या दृष्टीनं बरोबर आहे की का फक्त बोलायलाच आहे नाही बरोबर आहे कम्प्लीट बरोबर आहे बरोबर रिझल्ट तर पूर्ण मिळला म्हणजे ह्या टेक्नॉलॉजी वापरून शेतकरी चिंतामुक्त होऊ शकतो बरोबर 100% भविष्यात गरज आहे जैविक शेतीची म्हणजे रासायनिक शेतीतून आपल्या ज्या जमिनीचा ऱ्हास होतो सांगतो कांद्यात आहे ना असं तण गबाळ उगवत नाही कमी प्रमाणात आपण जर रासायनिक खत वापरली त्याच्यात जास्त तणाचा प्रादुर्भाव जाणवतो आम्हाला यंदा आहे ना आम्ही हे वापरल्यामुळे कांद्यात आहे ना तण सुद्धा आमच्या प्लॉट मध्ये अजिबात नाही आम्हाला याचा फायदा झाला आहे भविष्यात चांगले हे स्वतः अनुभवले आम्ही हे संदेश द्यायचे आम्हाला बर दोन फायदे तीन फायदे म्हणजे माल उत्पन्न वाढतंय तण कमी होते रासायनिक खर्च कमी फवारण्या कमी या सगळ्या गोष्टीचा अनुभव घेऊन आम्ही केलेले हे संदेश राहील आमचा सर्व शेतकरी सर आपल्या भागातले जे समजा कांदा उत्पादक शेतकरी आहे ऊस उत्पादक शेतकरी आहे त्यांना जर तुमच्याशी बोलायचं ठरलं तुमचा अनुभव तुमचं मार्गदर्शन जर घ्यायचं ठरलं तर तुमचा मोबाईल नंबर सांगा ना 99-60-26-23-11 ओके दादा जर समजा तरुण पिढी जी सुशिक्षित शेती करतीये शेतीकडे वळती आता समजा तर त्यांना जर मार्गदर्शन घ्यायचं ठरलं टेक्नॉलॉजी बद्दल माहिती करून घ्यायची ठरली किंवा कमी खर्चामध्ये तुम्ही चांगल्या पद्धतीनं नियोजन करून कसं उत्पादन घेऊ शकता तर तुझं पण एक गायडन्स त्यांना खूप फायदेशीर ठरेल तर तुझा नंबर सांग ना माझा नंबर 98-60-75-25-15 ओके थँक्यू ओके